आज आपण कोबीची साधी सोपी पण तेवढी चविष्ट मुगडाळ वापरून सुक्की भाजी बनवणार आहोत या भाजीमध्ये खूप सारे मसाले पडत नाहीत तरीसुद्धा ही भाजी चवीला खूप मस्त लागते तर त्यासाठी इथं मी हा अर्धा कोबी घेतलेला आहे आणि कोबीचा जो हा कडक भाग असतो पाठीबागचा तो आपल्याला चा, प्रथम चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे कारण हा भाग चवीला अजिबात चांगला लागत नाही आणि कोबीबरोबर शिजलासुद्धा जात नाही आता कोबी हा आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि इथं मी हे आपण वेपर्स पाडायची जी किसनी असते ती घेतलेली आहे आणि त्याने आपण हा आता कोबी कट करून घेणार आहे तर अगदी दोन मिनटामध्येच हा कोबी चांगला कट करून होतो तुम्ही पाहू शकताय किती फास्ट हा कोबी एकदम बारीक असा चिरून होतो हे बघा अगदी मस्त सा पातळसर कोबी फक्त दोनच मिनटामध्ये आपण चिरून घेतलेलं आहे तर आता कोबीची भाजी बनवण्यासाठी इथं मी पोहे खाईन चमचे असतात ते दोन चमचे मुगाची डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजवून घेतलेली आहे मस्त सॉफ्ट अशी ही भिजली गेली आहे त्याचबरोबर इथं मी दोन मीडियम साईजचे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये प्रथम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यावर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता आणि मिरची घातली त्याचबरोबर इथं मी कट केलेला कांदासुद्धा घातलेला आहे आणि आता हा कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पण कांदा खूप असा जास्त लाल करायचा नाही कांदा चांगला सॉफ्ट झाला की यावर भिजवून घेतलेली मुगाची डाळ पाणी काढून घातली आणि डाळसुद्धा आपल्याला एखाद मिनटं या कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे त्यामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते यावर आता हळद घातली आणि हळद चांगली फोडणीमध्ये मिक्स करून घेतली आता यावर आपल्याला कट केलेला कोबी घालायचं आहे आणि कोबी चांगला हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे आपण कोबीच्या भाजीमध्ये जेव्हा चणा डाळ वापरतो तेव्हा त्याला थोडासा गोडसरपणा येतो थो। पण अशी तुम्ही मुगाची डाळ एकदा वापरून पहा भाजीला अजिबात गोडसरपणा येत नाही आणि भाजी ही चवीला खूप छान लागते तर आता कोबी आपल्याला चांगला एक दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आणि कोबी असा एक दोन मिनटं हाय फ्लेमवर परतून झाला की कि बघा किती कमी झालेला आहे आणि मगच आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आता यावर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मीठसुद्धा कोबीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण कोबीमध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश थोडा जास्त असतो त्यामुळे अगोदर आपण कोबी चांगला परतून घ्यायचा आणि नंतरच आपण यामध्ये मिठाचा वापर करायचा म्हणजे मिठाचा अंदाज व्यवस्थित लागला जाईल हे मीठसुद्धा या कोबीमध्ये चांगलं मिक्स करायचं झाकण ठेवायचं आणि याला एक वाफ काढून घ्यायची तर इथं मी एक दोन मिनटांची भाजीला वाफ काढून घेतलेली आहे आणि याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता इथं मी यामध्ये फ्रोझन वाटाण्याचा वापर करणार आहे त्यामुळे मी आत्ता हे वाटाणे घातले तुम्ही जर का फ्रेश वाटाणे वापरणार असला तर मुगाच्या डाळीबरोबरच वाटाणेसुद्धा घालू शकता यामध्ये वाटाण्याची चव खूप छान येते आता हे चांगलं एकदा मिक्स करून घेतलं चांगलं एकजीव झाल्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला ही भाजी संपूर्ण शिजेपर्यंत अशीच शिजवून घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येकी एखाद मिनटाला झाकण काढून हलवून नंतर याच्यावर झाकण ठेवून मग आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे पण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण कोबीमध्ये जो पाण्याचा अंश असतो त्यामध्येच ही भाजी चांगली शिजली जाते पाच ते सहा मिनटात बघा भाजी आपली मस्त अशी शिजली गेलेली आहे तर अतिशय कमीतल्या कमी, कमी मसाल्यामध्ये अगदी चविष्ट अशी झटपट आपली कोबीची सुक्की भाजी तयार झालेली आहे एकदा अवश्य ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद